स्वामी समर्थ महाराज की जय। मंदिर है कमाल है पण जे आहे हाँ एक नंबर है। अहमदाबाद राजकोट हायवे वही दिलेला आहे सरदार पटेल रिंग रोड। नाश्ता करायला घेतलाय भावानी दिला आपल्याला नाश्ता पॅटीज। पाणी पियाचं पाणी आहे पण आपण तोंड धुतोय। आपण एवढा प्रवास केला त्याची नुकसान भरपाई मला वाटतं इथे द्यायला लागणार वाटतं। तर फायनली आपलं लोकेशन आलेलं आहे हा बघा राईट साईडला। महाराष्ट्रामध्ये जर मी बघितलं आपल्या प्रत्येक हायवेला तर हे असं दिसत नाही कुठेच। बाथरूमची सोय प्रत्येक ठिकाणी पाहिजे। गुड मॉर्निंग, जय शिवराय, शिव सकाळ, साईमय सकाळ। मित्रांनो हे बघा गाडी आपली इकडे पार्किंग केली आहे। वाड्यात बरोबर 6:15 फ्रेश वगैरे झालो या महादेवच्या हॉटेलमध्ये। बघा आपला हायवे सकाळ सकाळचा हा नजारा। शाहजी के सकाळ सकाळ एवढी भारी झोप लागली ना, एवढी भारी अप्रती असं म्हटलं की 2 दिवस झोपलत नव्हतो आणि एवढी चांगली झोप लागली। अजून आपला प्रवास कमीत 350 किलोमीटरचा अजून रनिंग बाकी आपला आपला लोकेशन। आता फटाफट आडे बघा चहा वगैरे पिऊन पटकन निघूया। पुढचा पुढे काय करायचं तर पुढे नाश्ता वगैरे। स्वामी समर्थ महाराज की जय। गणपती अप्पा मोरिया। बघा आपण निघालो या हॉटेलमधना हा हायवे। मित्रांनो आता वाजले तर बरोबर 6:30 आणि आपण ह्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो GIDC 2 किलोमीटर, पानोली 3 किलोमीटर, अजून होता का माहीत नाही पण आपल्याला लवकर लवकर पोचायचं आहे। आणि हे बघा आपल्याला बरोबर 7:15 त्या हॉस्पिटलवाल्यांचा फोन आलेला। हे बोलले की भाई साहब आप कहाँ पे हो। मी बोला मी अभी जस्ट अभी अंकलेश्वर में एंटर कर रहा हूँ। बोले जल्दी से जल्दी आ जाओ क्योंकि वो मटेरियल है ना जो आप लेके आ रहे हो वेंटिलेटर वो यहाँ पे बहुत जल्दी मेरे को चाहिए। चलो ठीक है चलेगा सर जी मैं आ रहा हूँ। गाड़ी का पड़वाई ना अपने आयत्या स्पीडला अपने गाड़ी चलवाई है। शर्ट सुधा आता घातला मैं कारण रात्री शर्ट घातला नव्हता। मतलब रात्रीचा कोण एवढा पकडत नाही विसरत पण नाही। दिवसा दिवसाला चालू आपण तेव्हा हा प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा सूर्यास्त, बघा सूर्यास्त। वेलकम टू नर्मदा ब्रिज। पण या टोलवरती पोहोचलो आहे। आता हा टोल क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागेल बरोबर भरूच लागेल। आपण पाठीमध्ये आता जस्ट अंकलेश्वर सोडला। भरूच भाऊ नाही बघा आपल्या आतमध्ये सुट्टी आहे। पुढे वडोदरा। मित्रांनो हे काय लेफ्ट साईडला आहे ते मंदिर आहे का महल आहे पण जे आहे हा ना एक नंबर आहे। ते बघा ना लेफ्ट साईडला तुम्हाला दिसते मला असं वाटते आय थिंक हे मंदिर आहे पण इतना काय दिसणार ना आपल्याला। हे बघा भावानो बघा वडोदरा आहे 12 अहमदाबाद 131 पोहोचायला आलं फायनली अहमदाबादला। अजून सुद्धा 131 किलोमीटर आहे। मित्रांनो आपण गेल्या वर्षी बरोबर ह्याच टायमाला आपण व्हिडिओ टाकलेली मुंबई ते अहमदाबाद। मी आता जस्ट चेक केली जे जे व्ह्यूज आहेत 41,000 व्ह्यूज गेले आहेत। तेव्हाची जी ब्लॉगिंग होती ती जरा वेगळी होती म्हणजे तेव्हा माझी सुरुवात होती। या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये येणाऱ्या खूप जमीन आसमानचा फरक आहे। आता जरा मला ना खूप नॉलेज आलं आहे या गोष्टीचा की व्हिडिओ कशी करायची कशी नाही कशी एडिट करायची सगळ्या गोष्टीचा मला नॉलेज आलेलं आहे। अजूनसुद्धा हा 2-3 वर्ष जर माझे जर व्यवस्थित गेले त्यानंतर अजून मला नॉलेज येईल व्हिडिओमध्ये अजून अजून काय काय आणू शकतो
तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. एकीचाळीस हजार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अभ्यूज येणं म्हणजे तो आपला नवीन नवीन चॅनल होता आणि तेव्हा तुम्ही सर्वांनी मला प्रतिसाद दिली. माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर केलात, तुमचा मनापासून धन्यवाद. वडोदरा बघा, वडोदरा हे बघा बाबा, सिटी तर पाठीमागे राहिली, म्हणजे आतमध्ये राहिली सिटी, लेफ्ट साईडला साईडला बघा. छान डेव्हलप झालेलं आहे वडोदरा. मित्रांनो, आपण आता बरोबर वडोदराच्या बायपासला आहे. हे बघा, याच्यामध्ये किती जण मास्क असतील कमेंट करून सांगा बाबा. खरं सांगतो, कारण हे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असं कधी चालत नाही, पण बाहेरच्या राज्यामध्ये खुल्लेआम चालते, लक्षात ठेवा. कारण ते त्यांच्या राज्यातल्या गाडीला खूप सपोर्ट करतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला असं काही चालत नाही, म्हणजे नियमच नाही. पण ह्याच्यामध्ये किती माणसं आहेत हे जर तुम्हाला अंदाज आला असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा. पण कचकचीत गाडी भरलेली आहे टाटा एस. बघा, जो खालचा रोड गेला तो सिटीतनं गेला अहमदाबादला, आणि आपण आज जो चाललो आहे तो एक्सप्रेस वे आहे. तो डायरेक्टली इथे टू व्हीलर अलाउड नाही, डायरेक्टली हा जाईल अहमदाबादच्या डायरेक्ट सिटीमध्ये, पण इथे टोलसुद्धा जास्त लागेल आपल्याला. चला बघूया टोल किती लागेल ते पण तुम्हाला सांगेल मी. हा नो हा बघा, आलो आपण बघा ह्या मोठ्या टोलवरती. हा एक्सप्रेस हायवेचा पहिला टोल आहे. या साईडला लाईन भरपूर होती म्हणून मी या लाईन घेतली, पण टोल लय मोठा आहे भाऊ. खरं सांगतो 135 रुपये एंट्री आहे. मित्रांनो, जस्ट टोल सोडला, तिकडे ॲक्च्युली थांबायची जरा इच्छा होती, पण जरा पुढे आलो. हे बघा, आणि हे बघा, ह्या साईडला दिसलं आहे मस्त की शौचालय. कारण हे बघा, हा हायवे आहे वडोदरा अहमदाबाद नॅशनल हायवे, म्हणजे आपला कसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तसा आहे. पण ॲक्च्युली हे बघा, हे असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या प्रत्येक हायवेला आणि आपला जो महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या प्रत्येक हायवेला, तर हे असं दिसत नाही कुठेच. बाथरूमची सोय प्रत्येक ठिकाणी पाहिजेल, आणि एक ड्रायव्हरची सुद्धा एक सोय झाली पाहिजे. कारण प्रत्येक हा ड्रायव्हर, कारण कमीत कमीत 15-15, 20-20 तास गाडी चालवतो. तर चला मस्त की तिकडे साठी जरा मस्त फ्रेश होऊया, तिथे काहीतरी नाश्ता वगैरे करूया, मग जाऊया अहमदाबादला. चला चला फ्रेश आहे मस्त की. पाणी पियाचं पाणी आहे, पण आपण तोंड धुतो. लय म्हणजे लय बरं वाटलं. पाहू या उन्हामध्ये ना लय त्रास होतो गाडी चालवायला. मी असं म्हणत नाही की सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे ड्रायव्हरला, पण लय त्रास होतो या उन्हामध्ये गाडी चालवायला. चला मित्रांनो, पहिला जाऊन नाश्ता करायला जाऊया. चला ठिकाणी नाश्ता आहे, नाश्ता म्हणजे पॅटीसच आहेत, त्यामुळे घ्यायचं भाई एक पॅटीस दे. हां, वेज आणि लेगिन पेप्युअर प्युअर. थँक्यू सो मच हा भाई. हे बघा, आपला दिलेला नाश्ता भाऊ. नाही बघा, नाश्ता करायला घेतला आहे भावानी, दिला आपला नाश्ता पॅटीस. हां भाई, हां भाई. तर मित्रांनो, चला नाश्ता करून निघालो आहे. बघा, हे घेतलाय कूल कॅफे घेतलाय, कॉफीचा सारखाच आयटम आहे. आता जाऊया डायरेक्टली, डायरेक्ट लोकेशनला जाऊया, कारण इथं बरोबर लोकेशन आहे बरोबर 88 किलोमीटर साधारण. तर मला असं वाटते 1.5-2 तास तरी लागतील. आणि समोरून आपल्याला कॉल आलेला की भाई किधर तक आहे, बोलला आ राहू वडोदरा अहमदाबाद हायवे पे हो, एक्सप्रेस हायवे पे. तर चलो जायंगे, म्हणजे जाऊया तिकडे. चला जेव्हापासून या एक्सप्रेस हायवेला लागलो आहे तेव्हापासून हा एकदम सरळ टू सरळच आहे. तसा सेम आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, तो थोडासा घाट सेक्शन आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण मित्रांनो, हे जे असे सरळ रस्ते असतात ना, खूप डेंजरस असतात. खूप म्हणजे खूप आळस येते गाडी चालवायला. मलासुद्धा पाठीमागे खूप आता आनंद जस्ट पाठी सोडला मी, मला कंटाळा येत होता गाडी चालवायला. मग मी नंतरला एक नोटीस केला की मी ओव्हरटेक करून पुढे जायचो, परत थांबायचो, परत ओव्हरटेक करून पुढे जायचो.
त्याच्यामुळे जरा माझा मूड जरा फ्रेश झाला. तुम्हालाही सुद्धा असा रस्ता लागला तर तुम्हीसुद्धा असा करू शकता, कारण तुमची झोप उडवायसाठी, एक सुस्ती उडवायसाठी. मित्रांनो, आता बरं आपलं लोकेशन राहिलं बरोबर साधारण 45 किलोमीटर. अजून त्याला कॉन्टॅक्ट केलेला तर ते बोलले की मी तुम्हाला हॉस्पिटलचा ॲड्रेस पाठवतो, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही या, अनंत हॉस्पिटल अहमदाबाद. चला, तिथेसुद्धा डॉक्टर वाट बघतात या मशीनची. फक्त काहीच अंतर राहिलं तुम्हाला दाखवत आहे बघा मित्रांनो, फक्त 14 किलोमीटर आणि समोर दिसते ती सिटी आहे आतमधली. त्याच्यामुळे आपण आतमधी सिटीमध्ये तर जाऊ शकत नाही, पहिला जायचं डायरेक्टली आपलं पहिला हॉस्पिटल अनंत हॉस्पिटल. तर फक्त 14 किलोमीटर आणि टायमिंग दाखवतोय 30 मिनटं. 30 मिनटं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपल्यासाठी नथिंग म्हणजे नथिंगच आहे, आणि आपण पण वापरतो नथिंग 2-4. तर चला जाऊया डायरेक्टली. 550 किलोमीटरचा हा प्रवास आपण त्या हॉस्पिटलमध्ये एंड करूया. चला तर मित्रांनो, आपण या एक्सप्रेस हायवेला बाय बाय करूया. हा हायवे डायरेक्टली सिटीच्या आतमधून जाईल आणि आपल्याला बघा इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे त्या रिंग रोडने आपल्याला जायचं आहे. चला लेफ्ट घेऊन ट्रिस रोडने आपल्याला जायचं आहे बाहेर. आपण आतमध्ये तर जाऊ शकत नाही अहमदाबादच्या. चला, अरे बापरे इथे पण टोल, म्हणजे आपण एवढा प्रवास केला त्याची नुकसान भरपाई मला वाटतं इथे द्यायला लागणार वाटतं. नुकसान भरपाई म्हणजे मित्रांनो टोलचा हिशोब इथे करावा लागणार आहे. चला बघूया किती झालाय. 84 किलोमीटरच्या अगोदर आपल्याला एक टोल लागलेला जिथे वडोदऱ्याच्या इथनं स्टार्ट झालेला, ते आता अहमदाबादपर्यंत एंड करतो आपण. चला, आपण रिंग रोडमध्ये बघा ह्या रोडला आलो आपण, आणि ह्या रोडचं नाव आहे अहमदाबाद राजकोट हायवे. बघा इथे दिलेलं आहे सरदार पटेल रिंग रोड, आणि आपलं लोकेशन आहे बरोबर साधारण 10 किलोमीटर. मित्रांनो, अजून टोलचं का आपल्याला जनरेट अजून झाला नाही, आपला जो बॅलन्स आहे तोच बॅलन्स राहिलेला आहे. बघा दा हॉस्पिटलमध्ये जायपर्यंत जनरेट होतोय की नाही. चला, फायनली आपण अहमदाबादच्या मेन राज्यामध्ये आपण आलेलो आहे. मित्रांनो, कसा वाटतो अहमदाबाद? हे बघा ना मॉल बिल बघा, एक नंबर ना. आपल्याला हाच राईट टर्न मारायचा आहे. हो बघा, लो राईट टर्न मारला की डायरेक्टली अनंत हॉस्पिटल बाजूलाच आहे भावानं. इथे हे बघा, इथे साधारण 250 मीटरवरती हॉस्पिटल आहे. चला भावानो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत अहमदाबादला गुजरातमध्ये. अनंत हॉस्पिटल, अनंत हॉस्पिटल, अनंत हॉस्पिटल. हा बघा राईटला येतो अनंत हॉस्पिटल, अनंत हॉस्पिटल. मित्रांनो, फायनली आपलं लोकेशन आलेलं आहे. हा बघा राईट साईडला. चला, याच हॉस्पिटलमध्ये आपल्याला खाली करायचं भावांनो. फायनली हे बघा, आपण या बेसमेंटच्या आतमध्ये आपल्याला एंट्री करायची, पण मला असं वाटते भीती वाटते ते पुढे वरती लागेल म्हणून आपल्या यावरती बॉडीला. आणि हा हॉस्पिटल आहे अनंता. तर चला आपण जाऊया, तर इथेच थांबूया. इथे थांबून ते लोक खाली करणार नाही. हे देखो भाई, हे बंद आहे. अरे कितना देर वेट कर रहा है यार, ये कंपनी का बंद है. अभी आपको अंदर लेके जाके खाली करवा के ले. चलो अनु, आपको इधर टाकली है. अब हा जो इधर का रॉड है तो मला असं वाटतं वरती लागेल 100%. आपण चेक करूया गाडी रनिंग मध्येच. लगेगा लगेगा, उधर उधर से देख, इधर से देख. लागला तर पुकडता मला भारी पडेल. हा चलो चलो भाई, चलो इथे अंदर आलो बाबा, आतमध्ये आलो एकदा. जा तो बोलतो शांती नर शांती रवानु नतीचे असं बोलतो. अच्छा आगे घ्या. चलो हा चला भाऊ ना, इथे खाली करूया गाडी. हे बघा ही लिफ्ट आहे, ही बघा ही लिफ्ट आहे. चला बरं नाही बघा, आपली गाडी खाली होते आणि मशीन आहे. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी खाली झाली. आपण बँड्रा लीलावतीमधनं निघालेलो आपण, आणि इथे आहे अनंत हॉस्पिटल अहमदाबाद. अहमदाबादमध्ये आपण आलेलो आहे परफेक्ट. आता 550 किलोमीटर आपली रनिंग झाली आहे लीलावती हॉस्पिटल टू
अनंत हॉस्पिटलमध्ये परंतु आपण डिझेल टाकलेला बरं वसईमध्ये 3000 रुपयाचा, त्याच्या आधी आपल्या गाडीमध्ये 500 रुपयाचा डिझेल होता, म्हणजे जेमटेम पकडून झाला 3500 रुपयाचा आपण डिझेल टाकलेला, आणि आपण टोलचा रिचार्ज केलेला बरोबर 600 रुपयाचा, आणि वडोदरामध्ये आल्याच्यानंतर परत 200 रुपयाचा रिचार्ज केला, 800 रुपयाचा आपल्याला टोटल रिचार्ज केला, आता आपले बॅलन्स राहिले बरोबर 120 रुपये आपले बॅलन्स राहिले, 680 रुपये आपले कट झालेत, आपली टी पी गेली आहे गुजरातची 280 रुपये, 50 रुपये एक्स्ट्रा घेतो आपला जो एजंट आहे तो, खूप छान जर्नी झाली आहे, त्या जर्नीचा टोटली खर्च झाला आहे बरोबर 4500 रुपये, 4500 रुपयामध्ये आपण अहमदाबादला आलो आहे, किती कमी पैशात आपण आलो आहे अहमदाबादला, ते सुद्धा आपली इमर्जन्सी डिलिव्हरी होती, आणि जो आणला तो आपण ती खूप कॉस्टली होती, मशीन व्हेंटिलेटर होता, तर इथे कुठला पेशंट आहे त्या पेशंटला गेला होता हॉस्पिटलमधनं इथे मागवला मशीनला, तर इथे लावासाठी मित्रांनो खूप छान जर्नी झाली आहे, या 4500 रुपयामध्ये आपण इथे पोचलो आहे अहमदाबादला, मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही जर्नी मित्रांनो कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात चॅनलला फॉलो नक्की करा, तर चला लवकर आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय बाय.